स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरस्य व्याधिपरिमोक्षः. क्लिअर दिसण्यासाठी रिफ्रॅक्शन हा प्रोसेस बरोबर असायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड इमेट्रोपिया. एकदा जर श्वास नलिका ब्लॉक झाली तर आपण काहीच करू नाही शकत. पीडियाट्रिक सर्जन ते दुर्बीण काढतात. शरीर के अंदर कई बीमारियां कई समय पनपते रहती है. पंचकर्म हे शरीर शुद्धीचं शास्त्र आहे. नमस्कार. आरसीएन प्रस्तुत आरोग्यम या आरोग्यविषयी कार्यक्रमात मी प्रवीण संगवई आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमात आपण जाणून घेऊया संसर्गजन्य आजाराबाबत, त्याची लक्षणे कोणती, त्याचा उपाय कसा करायचा. त्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केले आहेत अमरावतीच्या सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सौ माधुरी अग्रवाल मॅडमला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मॅडमचा आपण परिचय करून घेऊया. मॅडमनी MBBS GMC नागपूरमधून पूर्ण केले, त्यानंतर त्यांनी DCH हे पुणे विद्यापीठातून पूर्ण केले आणि DNB मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलेलं आहे. आणि सध्या ते रेडियंट हॉस्पिटलला बालरोग तज्ज्ञ आणि डायरेक्टर म्हणून कार्य पाहत आहेत. त्यासोबत ते धन्वंतरी रुग्णालयामध्ये सुद्धा OPD मध्ये कार्य बघत आहेत. आपण पहिला प्रश्न मॅडमला करूया. मॅडम, संसर्गजन्य रोग म्हणजे काय? इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारे जे आजार असतात त्यांना इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतात. तसं आपण उदाहरण घेऊया, एअरबॉर्न डिसीजेस म्हणजे हवेच्या माध्यमातून एका व्यक्तीपासून दुसऱ्याला ते होतात. तर त्याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊ मीजल्स म्हणजे गोवर, माऊस म्हणजे गालफुगी, चिकन पॉक्स म्हणजे माता, ठीक आहे, ट्युबरक्युलोसिस, ठीक आहे. तर या हे जे इन्फेक्शियस डिसीजेस असतात ते हवामध्ये पसरतात, हवेच्या माध्यमातून पसरतात. म्हणजे ज्या व्यक्तीला हा आजार असतो, जर या व्यक्तीने हवेमध्ये शिंकलं किंवा खोकला केला तर हे जे कीटाणू आहेत ते हवेमध्ये असतात आणि जर दुसरा व्यक्ती या संपर्कात आला तर त्याला पण हा आजार होऊ शकतो. बरोबर. तर एअरबॉर्न डिसीजेस म्हणजे हवेच्या माध्यमातून जे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतात ते एअरबॉर्न डिसीजेस आहे. आणि त्याचे मेन आपण बघतो म्हणजे मुलांमध्ये पण आणि मोठ्यांमध्ये पण मिझल्स, मम्स, रुबेला, डिफ्थेरिया, डेंग्यू खोकला, पर्ट्युसिस, ठीक आहे, ट्युबरक्युलोसिस, तर हे एअरबॉर्न डिसीजेस आहे. दुसरा माध्यम आहे पाणी आणि जेवण. बरोबर. जर आपण पाणी, दूषित पाणी ग्रहण केलं किंवा दूषित अन्न ग्रहण केलं तर याच्यामुळे पण आपल्या पोटामध्ये इन्फेक्शन होऊ शकतो. आपण स्पेशली पावसाळ्यात बघतो की मुलांना डिसेंट्री होते, डायरिया होते, किंवा मोठ्यांना पण डिसेंट्री होते, डायरिया होते, कारण ते दूषित पाणी, दूषित हातांनी आणि किंवा दूषित जेवण बाहेरचं ग्रहण करतात, त्याच्यामुळे त्यांना हा त्रास होतो. तर डिसेंट्री, डायरिया मुलांमध्ये तुम्ही TV वर पण बघत असाल, रोटा व्हायरस डायरिया हा खूप कॉमन झालेला आहे. टायफॉइड पण पाण्याच्या आजाराने होतो. पोलिओ, आता आपला पूर्ण भारत देश पोलिओ आजार बंद करण्यासाठी म्हणजे हे मूळपासून नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, तर हे पण वॉटरबॉर्न आहे. दुसरा माध्यम आहे मॉस्किटो. आता पावसाळ्यात हा टॉपिक घेण्याचा माझा अजून एक उद्देश होता, कारण पावसाळ्यात इन्फेक्शन डिसीजेस खूप जास्त होतात. बरोबर. आणि त्याचं एक माध्यम आहे मॉस्किटो. अॅनोफिलिस, फिमेल अॅनोफिलिस, त्याच्यामुळे होतं मलेरिया आणि डेंग्यू. मलेरियाचे पेशंट आपण खूप बघतो, त्याला हिव ताप म्हणतात, म्हणजे ताप येऊन डोकेदुखी होते, त्यांच्या शरीराचा रक्त कमी होतो. आणि डेंग्यू मध्ये पण तसाच हड्डी ताप म्हणतात त्याला, तर ताप येऊन मुलांना डोकेदुखी होते, मोठ्यांना पण हा आजार होतो. दुसरा आहे रक्तातून होणारे इन्फेक्शियस डिसीजेस. तर रक्तातून होणारे इन्फेक्शियस डिसीजेस पण वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतात. एक म्हणजे गर्भोदर मातापासून मुलांना हा आजार होऊ शकतो, जसं HIV चा आजार. मुलांना गर्भोदर मातापासून जर आईला HIV चा त्रास असेल तर मुलांना पण हा आजार आईपासून मिळू शकतो. हिपॅटायटिस B हा पण रक्तामधून होणारा आजार आहे.
हेपॅटायटिस सी हा पण रक्तामधून होणारा आजार आहे. आणि रक्ताचे आजार फक्त आईपासून मुलांना होत नाही, तर इन्फेक्टेड इंजेक्शन जे असतात, दूषित इंजेक्शन असतात, त्याच्यामुळे जर कोणाला आपण ते प्रिक केलं किंवा दूषित रक्त असेल त्याच्यामुळे पण हा आजार होऊ शकतो. तिसरं पाचवं एक आपलं उदाहरण आहे झोनोसिस, म्हणजे जे आजूबाजूचे जे आपले प्राणी असतात त्याच्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतो. कुत्रा चावला कोणता आजार होतो? रेबीज. बरोबर. तर हा पण एक प्रकारचा इन्फेक्शियस डिसीज आहे. कुत्र्याला जर रेबीज असेल तर तो माणसाला अफेक्ट करू शकतो. तर हे आपले इन्फेक्शियस डिसीजेस आहेत. मॅडम, या रोगाची लक्षणे काय आहे? जसं हे रोग स्प्रेड होतात तसेच यांची लक्षणे आहेत. जसं आपण म्हटलं एअरबॉर्न डिसीजेस, तर हे आपल्या शरीरात जातात श्वास घेण्याच्या माध्यमातून. ठीक आहे. तर श्वास घेण्याच्या माध्यमातून पहिले ते आपल्या थ्रोटला इन्फेक्ट करतात, म्हणजे त्यांचा घसा दुखतो, मग ते छातीमध्ये जातात, त्यांना श्वास घेण्यात त्रास होतो आणि पूर्ण रक्तामध्ये पसरून ते ताप करतात. म्हणजे जे एअरबॉर्न आहे जे हवेच्या माध्यमातून होतात ते मेनली आपल्या फुफ्फुसांना अफेक्ट करतात. मिझल्स, मम्स, रुबेला हे सर्व हवेच्या माध्यमातून होतात, ट्युबरक्युलोसिस. आणि यांचे मेन लक्षण असतात ताक, सर्दी, खोकला, हे त्यांचे मेन लक्षण असतात. जे आजार पाण्याच्या माध्यमातून होतात जसं की रोटा व्हायरस, डायरिया, डिसेंट्री, टायफॉइड, हे सर्व फक्त पहिले पोटाला अफेक्ट करतात. म्हणजे पेशंटला पहिले लूज मोशन होणार, मग पूर्ण शरीरामध्ये इन्फेक्शन होऊन त्याला ताप होऊ शकतो. जर त्या पेशंटचा लिव्हर अफेक्ट झाला तर पेशंटला काबीळ पण होऊ शकतं. तिसरा आपण बघूया जे रक्ताच्या माध्यमातून स्प्रेड होतात, जसं एच आय व्ही, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी. तर हे वेगवेगळे प्रकारचे व्हायरसेस असतात आणि आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या तत्वांना आणि अवयवांना ते अफेक्ट करतात. जसं हिपॅटायटिस बी, याच्यामुळे सर्वात जास्त अफेक्ट होतो आपलं लिव्हर. तर पेशंटला जॉन्डिस म्हणून ते प्रेझेंट करणार. ठीक आहे. आणि जे मॉस्किटोच्या माध्यमातून होतात, डेंग्यू, मलेरिया, हे पहिले रक्तामध्ये जातात. तर रक्तामध्ये जाऊन हे पेशंटला पहिले ताप करणार, मग बाकीच्या अवयवांना अफेक्ट करून कधी मेंदूमध्ये ताप पसरतो, कधी लिव्हरमध्ये पसरतो, कधी स्प्लीनमध्ये पसरतो, कधी पेशंटची किडनी खराब करतो. तर याच्यासाठी म्हणजे सर्वसाधारण माणसाला हे लक्षात ठेवायचं आहे, जर आपल्याला रोजच्या पेक्षा व्यवस्थित वाटत नसेल किंवा ताप येत असेल किंवा डोके दुखत असेल तर पहिले ताबडतोब आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवायचे, स्वतः आपलं औषध घ्यायचं नाही. अगदी बरोबर. मॅडम, या रोगासाठी आपल्याला कोणती तपासणी करावी लागते? तपासणी यांची, या रोगांची मला असं म्हणायचं आहे आणि सर्वसाधारण लोकांना हे सांगायचं आहे की स्वतः जाऊन रक्त तपास, एक्सरे हे करू नये. सर्वात पहिले डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. बरोबर. डॉक्टर डिसाइड करणार, तुमच्या आजूबाजूचे जो पण तुमचा फॅमिली डॉक्टर आहे, फॅमिली डॉक्टर डिसाइड करणार की या रोगासाठी आपल्याला तपासणी करायची आहे की नाही करायची आहे, आणि जर करायची आहे तर कोणती करायची आहे. जसं आपण टीबीमध्ये पेशंटला एक्सरे हा ऍडवाइस करतो. ठीक आहे. मिझल्स आणि मम्स असेल तरी पण निमोनिया झालेला आहे की नाही हे बघण्यासाठी आपण एक्सरे ऍडवाइस करतो. जर लूज मोशन्स असेल, टायफॉइड फीवर असेल तर आपण संडासाची तपासणी करायला सांगतो किंवा रक्ताचे ब्लड कल्चर करायला सांगतो. बरोबर. आणि जे मलेरियाचा टेस्ट असेल, मलेरिया जर आम्ही गृहित धरत असो किंवा डेंग्यू जर आमच्या डोक्यामध्ये असेल की या पेशंटला डेंग्यू असू शकतं, तर अशा प्रकारे आम्ही पेशंटला ब्लड टेस्ट ऍडवाइस करतो किंवा बाकीचे युरिन टेस्ट, स्टूल टेस्ट हे ऍडवाइस करतो. या रोगांचा उपचार कसा होतो? प्रवीण, उपचारासाठी पण सर्वात पहिले डॉक्टरांशी कन्सल्टेशन सर्वात इम्पॉर्टंट आहे. स्वतः घरी राहून उपचार करता येत नाही. फर्स्ट कन्सल्टेशन विथ डॉक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगदी बरोबर. आणि उपचार जसं यांचा त्रास आहे तसंच त्यांचा उपचार होतो. जे फूडबॉर्न आणि एअरबॉर्न आहे तर त्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर बाळाला किंवा मोठ्यांना पातळशी होत असेल तर पातळशीमध्ये
आपल्या शरीरातून खूप जास्त पाणी आणि सॉल्ट निघून जातं. त्याच्यामुळे पेशंटचा किंवा बाळाचा ब्लड प्रेशर कमी होतं, ते बाळाच्या किडनीला आणि मेंदूला अफेक्ट करू शकतं. म्हणून त्याचा हायड्रेशन स्टेटस म्हणजे शरीराचं पाणी मेंटेन करणं सर्वात जास्त आवश्यक आहे. त्याच्यासाठी घरी आपण ORS घोल तयार करू शकतो किंवा मार्केटमध्ये पण ORS पाणी अवेलेबल आहे, तर ते आपल्याला पेशंटला घरी वेळोवेळी आणि प्रत्येक 5-5 मिनिटांनी थोडं थोडं द्यावं लागते. आणि बाकीचे जे स्पेसिफिक जर स्पेसिफिक जे उपचार आहे ते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांकडून घ्यावं लागेल. तापेसाठी पॅरासिटामॉल हे सर्वात सेफ औषध आहे. दुसरे औषध खूप डॉक्टर्स देतात पण ते मोस्ट ऑफ द केसेसमध्ये म्हणजे डेंग्यू मलेरिया मिझल्स याच्यामध्ये अवॉइड करायला पाहिजे. पॅरासिटामॉल म्हणजे बाकी पॅरासिटामॉल हे सर्वात सेफ औषध आहे, तर तापेमध्ये हेच औषध प्रिफर केले पाहिजे. बरोबर. घरी लक्षात ठेवायचं आहे की प्रॉपर रेस्ट आणि डाएट आणि तुमच्या डॉक्टरांनी दिलेले औषध हे तुम्हाला घ्यायचे. मॅडम, हे आजार आपल्याला होऊ नये म्हणून आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे? आज हा टॉपिक घेण्याचा सर्वात इम्पॉर्टंट माझा उद्देश होता की सर्वसाधारण जनतेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे की हा आजार आपण कसा टाळू शकतो. अगदी बरोबर. तर पहिले, कोणतेही रोग अशामुळे होते जर कोणाची रोग प्रतिरोधक शक्ती कमी असेल तर. आपल्याला व्यवस्थित अन्न घेऊन, एक्सरसाइज करून आणि रेस्ट घेऊन स्वतःची रोग प्रतिरोधक शक्ती सर्वात चांगली ठेवणे सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यासाठी जर आपली रोगप्रतिरोधक शक्ती चांगली असेल तर आपल्याला आजार होण्याची शक्यता खूप कमी असते, स्पेशली एअर बॉर्न डिसीजेस किंवा वॉटर बॉर्न डिसीजेस. तर जन्मापासूनच आपल्याला बाळाला चांगला आहार देणे सर्वात आवश्यक आहे आणि वेळोवेळी आराम करणे आणि रेग्युलर एक्सरसाइज करणे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे आपली रोगप्रतिरोधक शक्ती मेंटेन करण्यासाठी. पहिले प्रवीण आपण बोलू एअरबॉर्न डिसीजेस बद्दल. एअरबॉर्न डिसीजेस आपण प्रिव्हेंट कसे करू शकतो? बरोबर. त्याच्यासाठी जो पेशंट असेल, जे जनरल आपण हायजीन म्हणतो आणि जनरल एटिकेट्स आणि मॅनर्स म्हणतो की शिंकताना तोंडावर कापड ठेवायचे किंवा रुमाल ठेवायचा, खोकलताना तोंडावर रुमाल ठेवायचा, जेणेकरून जे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया आहे ते हवेमध्ये येणार नाही. आणि जर तशी साथ पसरलेली असेल, स्वाईन फ्लूची मागच्या 2 वर्षात साथ होती किंवा ट्युबरक्युलोसिसच्या पेशंटला तुम्ही जर भेटायला जात आहे, तर त्यावेळेस मास्कचा वापर करणं, त्याच्यामुळे आपण आपल्याला होणारा आजार आपण टाळू शकतो. आणि दुसरा एक तरीका आहे वॅक्सिनेशन. दुसरा एक आहे वॅक्सिनेशनमध्ये TB साठी वॅक्सिनेशन जन्मतःच दिलेला जातो, BCG, मिझल्स मम्स रुबेला गोवर गालफुगी यांच्यासाठी इंजेक्शन्सला म्हणजे वॅक्सिनेशन्स द्यावे लागतात 9 महिन्याला आणि 15 महिन्याला 2 इंजेक्शन्स द्यावे लागतात. मग पुढे 5 वर्षाला पण एक इंजेक्शन द्यावा लागतो. आणि चिकन पॉक्सचे पण औषध इंजेक्शन्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये. आणि स्वाईन फ्लूचे पण इंजेक्शन्स म्हणजे वॅक्सिनेशन प्रत्येक वर्षाला आपल्याला घ्यावं लागते. तर एअरबॉर्न डिसीजेससाठी इम्पॉर्टंट आहे स्वतःची रोग प्रतिरोधक शक्ती मेंटेन करणं, जनरल एटिकेट्स आणि मॅनर्स मेंटेन करणं आणि वॅक्सिनेशन घेणं. आणि तरी पण जर तुम्हाला हा आजार झाला तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं. दुसरा आहे वॉटरबॉर्न आणि फूडबॉर्न. वॉटरबॉर्न साठी स्वच्छ पाणी, उकळलेलं पाणी, 20 मिनिटं तरी उकळलेलं पाणी आपल्या मुलांना किंवा घरच्या लोकांना द्यायला पाहिजे. आणि जे पण आपण जेवण घरी तयार करतो, भाजीपाले असतो किंवा जे पण धान्य असतं ते धुवून मग तयार केलं पाहिजे. आणि जेवण करताना पण आपण हात धुवूनच, साबणाने हात धुवूनच जेवण केलं पाहिजे. आणि बाहेरचे जे पदार्थ असतात, बाहेर आपण बघतो पाणीपुरी आणि बाहेरचे आलू बुंदे, तर त्याच्यावर खूप माशा बसलेल्या असतात. तर फ्लाईज जे असतात म्हणजे माशा जे असतात ते कुठेही बसतात, मग पुढे तिकडून जाऊन ते तुमच्या अन्नावर बसतात आणि तेच तुम्ही ग्रहण करतात. त्याच्यामुळे लूज मोशन, ताप हे होण्याची खूप शक्यता असते. तर जोपर्यंत होऊ शकेल बाहेरचे पदार्थ घ्यायला नाही पाहिजे. आणि असं नाही आहे की फक्त एअरबॉर्न
म्हणजे हवेमधून जे त्रास होतात त्याच्यासाठीच वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. पण वॉटरबॉर्न जे असतात म्हणजे पाण्यातून होणारे आणि जेवणातून होणारे जे आजार आहे त्यांच्यासाठी पण वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. टायफॉइड साठी आहे, हिपॅटायटिस ए साठी आहे. तर जेव्हा बाळ छोटं असतं 5 वर्षापर्यंत जे पण बाळाचं इम्युनायझेशन चार्ट आहे त्याच्यामध्ये पूर्ण जर तुम्ही वॅक्सिनेशन कव्हर केले तर बाळाला जे मोठे रोग आहे त्याच्यापासून आपण बाळाला वाचवू शकतो. तिसरा आहे मॉस्किटो. मॉस्किटो पासून होणारे आजार आहे डेंग्यू आणि मलेरिया आणि फायलेरिया. तर याच्यासाठी आपल्याला पावसाळ्यात खूप जास्त काळजी घ्यावी लागते. आपण 2 प्रकारे ही काळजी घेऊ शकतो. एक म्हणजे स्वतःला मॉस्किटो बाईट पासून वाचवण्यासाठी आपण फुल स्लीव्स कपडे घातले पाहिजे. मॉस्किटो रिपेलंट्स आपण लावू शकतो जेव्हा मुलांना किंवा आपण सुद्धा बाहेर जातो तेव्हा मॉस्किटो रिपेलंट लावून आपण बाहेर जायला पाहिजे आणि फुल स्लीव्सचे कपडे घालून बाहेर जायला पाहिजे. आणि आपले आजूबाजूचे परिसर जर आपण स्वच्छ ठेवले आणि पाणीचे डबके, कारण मॉस्किटो जे आहे मेन मॉस्किटो जे मलेरिया आणि डेंग्यू पसरतात ते पाण्यामध्ये तयार होतात. तर जे छोटे छोटे पाण्याचे डबके आहे, कूलरचं पाणी आहे ते आपण नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे म्हणजे आपल्या परिसरात मॉस्किटोज होणार नाही. आणि चौथं आपलं आपण बघितलं होतं ब्लड बॉर्न, म्हणजे आईपासून बाळाला होतं किंवा रक्तातून होतं किंवा इंजेक्शन मधून होतं किंवा हे डिसऑर्डर सेक्शुअली ट्रान्समिटेड पण असतात. तर याच्यासाठी जोपर्यंत होऊ शकेल ब्लड ट्रान्समिशन अवॉइड केलं पाहिजे. पण नेहमीच आपण सिरियस केसमध्ये ब्लड ट्रान्समिशन अवॉइड करू शकत नाही, म्हणून त्याच्यासाठी शासनाने प्रत्येक ब्लड जे असतं ते स्क्रीनिंग होऊन निघतं. तर ते आपण जर खूपच गरज असेल तर ब्लड देऊ शकतो. गरोदर मातापासून आपण बाळाला वाचवू शकतो एच आय व्ही हिपॅटायटिस बी होण्यासाठी, म्हणजे हिपॅटायटिस बीचं वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. जर आईनी जन्मतः किंवा नंतरच्या आयुष्यामध्ये पण हिपॅटायटिस बी हा वॅक्सिन घेतला तर बाळाला होण्याची शक्यता 0% पर्यंत पोहोचून जाते. आणि शासनाने आता एच आय व्ही साठी गरोदर मातांना ब्लड टेस्ट अवेलेबल केलेले आहे फ्री ऑफ कॉस्ट. आणि जर दुर्दैवाने कोणती माता जर एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल तर त्यांना औषधं उपचार करून आपल्या बाळाला एच आय व्ही होण्यापासून वाचवता येते. आणि इंजेक्शन्स जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तर हे लक्षात ठेवायचे की डॉक्टरांनी स्टराईल निडलच तुमच्यासाठी वापरायला पाहिजे. मागच्या 20 वर्षापूर्वी हा ट्रेंड होता की बॉईल करून इंजेक्शन वगैरे वापरत होते, पण आजकाल सर्व डॉक्टर स्टराईल इंजेक्शन वापरतात. तर याच्यामुळे लोकांना हिपॅटायटिस बी एच आय व्ही स्प्रेड होण्याची शक्यता ही कमी असते. तर मेन म्हणजे वॅक्सिनेशन, स्वतःचा इम्युनिटी इम्प्रूव्ह करणे आणि प्रॉपर डाएट मेंटेन करणे आणि हायजीन. तर मेन म्हणजे वॅक्सिनेशन, स्वतःचा इम्युनिटी इम्प्रूव्ह करणे आणि प्रॉपर डाएट मेंटेन करणे आणि हायजीन मेंटेन करणे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. मॅडम एक प्रश्न आणखीन विचारायचा आहे मला. आपण जेव्हा प्रवासात जातो तेव्हा आपल्याला संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून आपण कुठली काळजी प्रवासात घ्यायला हवी? प्रवीण, संसर्ग आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला इन्फेक्शियस डिसीजेस होऊ नये त्याच्यासाठी जी जनरल मी सांगितलं आतापर्यंत की हँड हायजीन मेंटेन करणं, स्वच्छ पाणी घेणं आणि स्वच्छ जेवण घेणं, आणि खूप वेळा ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला जेवण भेटत नाही तेव्हा जेणे होईपर्यंत फ्रुट्स प्रिफर केलेले पाहिजे. केळी किंवा ऍपल किंवा अंगूर हे आपण धुवून ग्रहण करू शकतो, कारण बाहेरचे जे पदार्थ असतात ते मोस्ट ऑफ द टाइम इन्फेक्टेड असतात. आणि जेव्हा आपण ट्रॅव्हलिंगवरून येतो तेव्हा आपल्याला पातळशी लागते किंवा ताप होतो किंवा घसा खराब होतो. आणि जर आपण खूप लॉंग ट्रिप प्लॅन करत असाल किंवा आपल्याला खूप दिवसांसाठी प्रवासाला जायचं असेल तर आपल्याला पहिले 5-6 महिन्यापूर्वी हिपॅटायटिस ए, चिकन पॉक्स यांच्यापासून आपल्याला आणि रेबीज हे वॅक्सिनेशन घेणे आवश्यक आहे. जेव्हा आपण बाहेर डोंगरात जातो किंवा फॉरेस्टमध्ये जातो तर तिकडे छोटे छोटे किडे असतात जसं टिक असतं, तर याच्यामुळे टिक टायफस होऊ शकतो. रिकेटशिया असतो त्याच्यामुळे रिकेटशियल फीवर होऊ शकतो. तर ते
डायरेक्टली आपल्याला होत नाही, ते होतं जेव्हा हे किडे आपल्याला बाईट करतात फॉरेस्टमध्ये. तर जेव्हा आपण फॉरेस्टमध्ये किंवा डोंगरात जंगलात जातो, स्वतःला पूर्ण कव्हर करून घेणं आणि जे गमबूट असतं ते घालणं आवश्यक आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम फॉरेस्टमध्ये मलेरिया आणि डेंग्यू पण खूप सिव्हिअर प्रकारे होतो, तर त्याच्यासाठी मॉस्किटो रिपेलंट्स वापरणं हे पण आवश्यक आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये अमरावतीचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर माधुरी मॅडम उपलब्ध झाल्या. त्यांनी आपल्याला संसर्गजन्य रोगाबद्दल फार चांगली माहिती फार सोप्या भाषेत आणि व्यवस्थितरित्या समजून सांगितली. त्याबद्दल मी आरसीएन स्टुडिओतर्फे डॉक्टर अग्रवाल मॅडमला मनपूर्वक धन्यवाद देतो. परत पुढच्या आठवड्यात एक नवीन विषयासह परत भेटूया. पात्र आरसीएन आरोग्यम. धन्यवाद.